ग्रोथ ऑफ सुफिझमची चर्चा आपण करूया बा आता सुफिझम या संज्ञेबद्दल यांनी काय म्हटलं हाच निघून शकता झालेला शब्द आहे तसवूफ तसवूफ टी ए एस ए डब्ल्यू डब्ल्यू यू एफ तसवूफ या संज्ञेला सुफी हा शब्द वापरला गेला का आणि त्यामुळं सुफी सफा मिनिंग प्युरिटी सुफा डेराडफॉम प्लॅटफॉर्म आउटसाइड कसे सफा आणि सुफिझमच्याबद्दलची चर्चा जी आहे ते खनक आणि सिलसिला असे शब्द दिलेले आहेत पहा खनक इज अ पर्शन कंट्रोल्ड बाय अ टीचिंग मास्टर नोन ॲज अ शेख कम्युनिटीज अराऊंड द खनक खनकच्या भोवती असणारे जे आहेत ते शिक्षक बाय द इलेवन सेंचुरी सुफिझम इव्हॉल्ड आणि तो इव्हॉल्व कसा झाला खनकमध्ये तो कसा आला जे आहे ते सिलसि खनकच्याबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा कम्युनिटीज अराउंड द खनक कंट्रोल बाय द टीचर्स एरिया जो आहे तो आणि मग सिलसिला सेक्ट पंथ त्याचे निर्माण झाले का सुफी सिलसिला बिगन टू क्रिस्टलाइज इन डिफरंट पार्ट्स ऑफ इस्लामिक वर्ल्ड निर्णया प्रकारचे सिलसिला जे आहेत ते मुरीद शिष्य जे आहेत ते पीर पीर मुरीद जे म्हणलेलं आहे पण त्याची परंपरा कशी आहे सुफी आणि सुफींची चर्चा जी आहे ते नेम्स ऑफ सुफी मोसुफी रिलीजेस वी आर नेम्ड आफ्टर फाउंडिंग फिगर ए फॉर एक्झाम्पल कादेरी शेख अब्दुल कादेरी जिलानी हॉवेवर सम चिस्ती वेअर नेम्ड आफ्टर द प्लेस ओरिजिन टाउन चिस्त इन सेंट्रल अफगाण अफगाणमधल्या चिस्त प्रदेशातून आलेला हा रिजन आहे चिस्ती अफगाणी जी आहेत ते अफगाण ट्रेडिशन म्हणजे अजमेर सगळा जो आहे तो चिस्तींचा दोन्ही प्रकार आहे कलंदरी काय आहेत समजा आपण म्हणलेलं आहे पण इथं जसं म्हटलं सुरावर्दी आहेत कादेरी आहेत शेख आणि टोम त्याचा निर्माण झाला का सूफी सिलसिला बिगन इन डिफरंट पार्ट्स आता हा हिटम पण महत्त्वाचा आहे का झियरत द एनकरेज प्रॅक्टिस ऑफ पिलग्रिमेज ऑर झियार झीआर इज द प्रॅक्टिस ऑफ पिलग्रिमेज टू ग्रेव पर्टिक्युलरली डेथ अॅनिव्हर्सरी उरस उरुसाचं खूपच ट्रॅडिशन आहे लोकल ग्रामीण याच्यामध्ये पण म्हणलं उरस और मॅरेज सिग्निफाईंग द युनियन ऑफ द सोल अँड गॉड उरुस जो आहे तो त्यामुळे जियारत दोन्ही प्रकारचे प्रि पिलग्रिमेज आहे पहा आणि शेख ऑर वली आपल्या टीचरच्या भोवती झालेले जे आहे ते आउटसाईड द खनक खनकच्या बाहेर काय वली इज अ प्लुरल ऑफ अवलिया ऑफ अ फ्रेंड ऑफ गॉड म्हणजे अवलिया जो फ्रेंड ऑफ गॉड जो आहे तो तसे टेक्निकल अर्थ आपण कधी पाहत नाही बऱ्याचदा अवलिया शब्द वापरलेला असतो पण इट्स अ फ्रेंड ऑफ गॉड वली प्लोरालिटी जे आहे खनकच्या बाहेर काय काय आहे मेनी इग्नर्ड रिच्युअल्स आणि ऑब्झर्व जे आहेत ते कलंदरी मदारी मलंग खैदरी हे सगळे निर्णाळ्या प्रकारचे पंथ आहेत का डिफायन्स ऑफ शरिया व्हेअर ऑफन रेबर्स द बेशरिया बेशारा ज्याला म्हणलेलं आहे प बेशरिया कॉन्ट्रास्ट टू बाशरिया हू सुफिनच्यामध्ये आलेली आहे बाशारा आणि बेशरिया चिस्तीन इन सब कॉन्टेंट यातला फरक काय पा बिकॉज ऑफ देअर डेलिर डिफायन्स ऑफ द शरिया ऑफन रेफर्ड इज अ बेस एरिया इन कॉन्ट्रास्ट टू बाशरिया सुफी सू कम्पाईल्ड विथ इट शरिया असे मानणारे शरियाला न मानणारे जे आहेत चिस्ती चिस्ती खनक खनक वॉज द सेंटर ऑफ सोशल लाईफ शेख निजामुद्दीन आणि नेमुनियाच्या किनाऱ्यावर त्यांनी निर्माण केलेले जे आहेत इन घियासपूर दिल्लीच्या आजूबाजूला जे आहेत शेख निजामुद्दीन जमत खाना ज्यांना म्हणलेला आहे पहा शेख सुस्त चि चिस्तींमधले त्याचे काय काय दिलेलं आहे पा चिस्ती सिलसिला शेख मुहिदुनुद्दीन सीजी बाराशे पस्तीस अजमेर ख्वाजा कुतबुद्दीन काकी कुतुब मिनाजीसाठी बाराशे पस्तीस शेख फरीउद्दीन गजे शक्कर बाराशे पासष्ट अजोदन शकर ले ले पा, गंजे विचारून झालेलं आहे पहा गंजे शक्कर बाबा फरीद शेख निजामुद्दीन अवलिया तेराशे पंचवीस तेरा पंचवीस अवलिया शेख निजामुद्दीन चिरागे देल्वे तेराशे छप्पन्न चिस्तीनची क्रोनोलॉजी विचारली जाऊ शकते बाराशे पस्तीसपासून तेराशे छप्पन्नपर्यंत जे आहेत दातागंज तेराशे नऊ अबू हसन हुजवीरी नेटिव नेटिव्ह ऑफ द हुजवीर नियर गज आणि पर्शियनमध्ये कश्प हज महजब कश्फय कोणी लिहिलेलं आहे प कश्पच्याबद्दल जे म्हणलेलं आहे ही सेटल्ड लावर रोड पर्शियन कोणी हुजीरनं लिहिलेलं जे आहे गजनेच्या जवळचं जे आहे ते कष्प हे गाजलेलं टेक्स्ट आहे हुजीरचं हुजीर डाईड हुजवीर डाईड इन सेवन वन झिरो सेवन थ्री एक हजार त्र्याहत्तर अर्ली आहे पायातला टुडे इवन हुजवीर रिवर्ड डायज अ दाता गंजबक्ष गिवर ऑफ द ट्रेझरर दाता दरबार कोर्ट ऑफ द दरबार आणि त्यामुळे दाता गंजबक्ष हुजवीरच्यासाठी कसे वापरलेले टर्म्स आहेत डायड द ग्रँडसन सुलतान ग्रँडसन ऑफ द सुलतान मोहम्मद गजनी कन्स्ट्रक्टेड टोम ओवर द ग्रे उजवेरींच्यासाठी जी आहे दहाशे त्र्याहत्तर आहे म्हणजे लक्षात एक हजार तीस नंतरचा पिरियड आहे चिस्तींच्यामध्ये ह्या टम्प पण विचारला जाऊ शकतात पहा जियारत अँड कव्वाली पिलग्रिमेज कॉल्ड ऑफ जियारत आणि स्पिरिच्युअल ग्रेस बरकत बरकत इज अ स्पिरिच्युअल ग्रेस कुठं आहे ख्वाजा मुईदुद्दीनच्या दर्ग्यावर गायला गेलेल्या कव्वाली आहे ते हा प्रश्न कधीतरी विचारलेला आहे पहा मोहम्मद बिन तुगलक इज द फर्स्ट पर्सन हू विजिटेड शिस्तीशील झिला पॅट्रोनेज मोहम्मद बिन तुगलक वॉज फर्स्ट सुलतान टू विजिट द श्राईन याची बरी चर्चा आहे पहा द अर्लियस्ट कन्स्ट्रक्शन हाऊस ऑफ द टोम फाउंडेड कोण गियासुद्दीन खलजी माळव्यानं ते तयार केलेला होता माळवा माळव्याचा जो आहे तो सोळाव्या शतकामध्ये अजमेरमध्ये पण त्याचा प्रसार झाला अकबराची त्याला भेट जी आहे पंधराशे एकोणसत्तर म्हणजे सलीम सलीमची ओळख तशीच आहे पा काय म्हणलेलं आहे पहा फॉर एक्झाम्पल फिफ्टीन सिक्स्टी एट ही ऑफर्ड ह्यूज देग त्या श्राईनसाठी जे आहे ते पंधराशे अडुसष्टमध्ये शेख ग्रीटिंग मुघल एम्पेअरर जहांगीर आणि पिलग्रे मेज टू अजमेर सोळाशे पंधराचं ते चित्र जे आहे ते अजमेरला भेट दिलेली जहांगीरची जी आहे ते जहाराज बायोग्राफी ऑफ शेख मोईनुद्दीन चुस्ती काय अरवा मुनिसे अल अरवा मुनिस अल अरवा द बायोग्राफी ऑफ चिस्तीज जहारानं लिहिलेलं जे कलेक्शन आहे ते सगळं आफ्टर प्रेझिंग गॉड त्यामुळं जहा आपल्यापासून प्रश्न काय जहारा मुनिसल अरवा आणि त्याचे तपशील जे आहे ते मुईनुद्दीन चिस्तीची बायोग्राफी डेक्कनमध्ये दर्गा आणि त्याच्याबद्दलचं जे आहे नासरुद्दीन चिरागे देहल्वी एन इज मुरके देहल्ली अल्बम ऑफ दिल्ली मुरके देल्ली हे कोणाचं टेक्स्ट आहे चरागे टेक्स्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं दिवाळी जो पॉप्युलर सेलिब्रेशन इन देल्ली हे सगळं त्याच्याविषयी लिहिलेलं आहे बात दे टेक बात अन ऑप्टेन क्रॉनिक डिसिजेस त्याच्याविषयी पण तो लिहितो म्हणजे मायनर ऑब्झर्वेशन सगळी जी आहे मोरागे देलची चरागे देलवीची जी आहे ते किंवा हे जहाराचं रायटिंगसुद्धा महत्त्वाचं जे आहे ते आमिर खुसरो अँड कौल आमिर खुसरो तेराशे पंचवीसला मृत्यू आहे पहा बाराशे त्रेपन्न वॉज अ स्टुडंट ऑफ अ शेख निजामुद्दीन अवलिया चिस्ती स समा आहे पहा आणि कौल अरेबिक वर्ड मिनिंग सेईंग त्यातनं कव्वाली टर्म काय प्रकारचे आलेले आहेत कव्वालेच्याबद्दल निजामुद्दीन अवलियाचे इथं असणारे कव्वाली मग जी आरद आणि कव्वाली जे म्हणलेले आहेत समा गुरुग्रंथसाहिबमध्ये मग यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत का प्रेमाख्यान द स्टोरी ऑफ पद्मावत मरिक मोहम्मद जायसीची जी आहे ती नंतरची ॲप दखनी लँग्वेजमध्ये त्याचा प्रसार कसा झालेला आहे कव्वालीनचा याच्याविषयी लिहिलेला आहे पा चरखनामा सॉन्ग स्पिनिंग व्हील स्पिनिंग व्हीलमध्ये पर्शियन याच्यातनं आलेलं जे आहे ते स्पिनिंग व्हील कबीराच्यावर त्याच्याचा प्रभाव होता मग त्या काळामध्ये ते होतं का चरखाबद्दलची चर्चा आहे पा चरखनामा ते गांधींना सापडत नव्हतं मग ते कोणी शोधलं आणि त्याची पण मोठी बऱ्याच खेड्यांमध्ये एकोणीस सतराच्या आसपास जे आहे पहा चरखा हे ट्रॅडिशनल याचं सिंबल म्हणून कसं नंतर वापरलं गेलं लग जे आहे सुफी आणि स्टेटबद्दलची काय चर्चा आहे पहा टर्म्समध्ये आपण बघितलेलं काय ट्रस्ट औकफ इज अ ट्रस्ट इनाम इज अ फ्री लँड इनाम, इनाम कमिशन अठराशे बावन्नला जे होतं पहा समा आत्ता आपण बघितलेलं रिच्युअल नेसेसिटीच्या पिव जाणं जे आहे ते आणि ईश्वराला पाहणं राज्यसंस्थेला सुफीनच्या ह्याच्यामध्ये सुरावर्दींनी ॲक्सेप्ट केलं राज्यसंस्था नाकारली कुदबुद्दीन कागीपासून सगळ्यांनी चिस्ती नाकारता सगळे जे आहेत ते रॉयल गिफ्ट नको शेख निजामुद्दीन आवली जे म्हणलेलं आहे रॉयल गिफ्ट घेतलेल्या नाही आहेत सुलतान गिहासुद्दीनं दिलेल्या ज्या आहेत त्या पण नको आहेत कुठल्याच घेतलेल्या नाही आहेत न्यू डिवोशनल पाथ हा त्यातनं कसा निर्माण झालेला आहे म्हणजे सुफींचे काही प्रभाव पडून नंतर उत्तरेमध्ये नव्या प्रकारचे सेक्ट आले का न्यू डिवोशनल पार्ट कबीराबद्दलचं म्हणलेलं आहे पहा कबीर तो केवढा मोठा आहे पहा जत्रा मे पत्रा बिटा तीरथ बनाया पाणी भई दिवानी तलवार की किंमत की जे पडाऱ्यां कबीराचं जे आहे ते दोहा त्यामुळं विवर म्हणून आलेला जो आहे तो टेल माय ब्रदर हाऊ कॅन देअर बी नो वन लॉर्ड वर्ल्ड ऑफ टू कबीराच्या निर्गुण निर्गुणाबद्दलचे हद अनहज जे आहे ना तर टिपणण्या वगैरे तुमच्या नीला भागवत बघत असाल तर कबीर हा मोठी गोष्ट आहे पहा कबीराबद्दलचं बरंच आहे कबीरावरचे अभ्यासक आप आपले पिसले होते पहा याच्यामध्ये इंटरव्ह्यूला पुरुषोत्तम अग्रवाल हे कबीराबद्दलचं चर्चा करणारे लोक आहेत पहा कबीर सर्व इन मेनी लँग्वेजेस निर्गुणी पोएट आहे आणि त्याची काय म्हणलेलं आहे पहा ती दोहा जे आहे ते बीजक कबीरपंथी कबीर ग्रंथावली उत्तर प्रदेशमध्ये दादूपंथ इन राजस्थान सुद्धा ते कबीर ग्रंथावली वापरतात का राजस्थान गुरुग्रंथ साहेबमध्ये पण आलेले आहेत का आदर्स नोन एज बंसी अपसाइ डाऊन सेंग्स संत भाषा आणि बंसी जी आहे ते कबीराच्यामधल्या असणाऱ्या दोन प्रवाह हो। आपल्याला प्रश्न जर विचारला उलटबनसी काय आहे कबीराच्यामधला एक प्रवाह आहे सेईंगचा जो आहे तो अल्टिमेट रिॲलिटीचा शोध हा कबीरानं घेतलेला आहे पहा कबीराच्याबद्दलची चर्चा जी, जी आहे कबीर आणि कबीर रा... कबीराच्या नंतर कबीराची बरी चर्चा केलेली आहे पहा जिक्र आणि इश्क जे आहे कन्सेप्ट सुफीसम कन्सेप्ट जिक्र आणि इश्कचा कबीरानं वापर केला असावा का कबीराच्या जनरेशन जे आहे ते गुरु नानक चौदाशे एकोणसत्तर ते पंधराशे एकोणचाळीस गुरु नानकांचा प्रभाव जे म्हणलेला आहे नानखाना साहेब रिवर रावीच्या किनारी जे आहेत आणि त्यामुळं मग फॉर बाबा गुरु नानक ॲब्सोलूट रब हॅड नो जेंडर ऑर फॉर्म निर्गुणच आहे तो सगळा जो आहे तो आणि बाबा गुरु नानक डीड नॉट विश टू एस्टॅब्लिश न्यू रिलिजन मग फिफ्थ त्याच्यामध्ये म्हटलेलं गुरु गुरुअर्जुन कंपॅड बाबा गुरु नानक पोयम्स बाबा फरीद बाबा रविदास आदी ग्रंथसाहेबमध्ये हे सगळं इन्क्लूड झालेलं जे आहे ते गुरु गोविंद सिंग इन्क्लूडेड कंपोजिशन्स ऑफ नाइन गुरु गुरु तेग बहादूर गुरुग्रंथसाहेबमध्ये सगळे लोक कसे आले त्याच्याविषयी चर्चा पण प्रश्न आपल्याला याच्यावर विचारून झालेले आहेत निर्गुणी सगुणी आहे गुरुग्रंथसाहेबचं वैशिष्ट्य काय कबीर आणि नानक यांची तुलना जी आहे ते मीराबाई सगुनी आहे का क पोएट जे आहे ते राजपूत प्रिन्सेस मीरा मेरवाड मारवाडमधले जे आहे ते आणि सिसोदिया कल्याण मेवाड सिसोदिया ज्यातनं आलेले मग त्याच्यावर स्टोरी आहे पहा मिरेच्याबद्दलचं जे आहे ते मग मीरा आणि मीरा ककोळ नावाची नॉवेल आहे पहा आपल्या मराठीमध्ये पण ती ट्रान्सलेट झालेली आहे किरण नगरकरांनी लिहिलेली जी आहे बरंच आहे मीरा आणि मीरेच्याबद्दलची चर्चा निर्गुन, जी आहे ते निर्गुण निर्गुणामध्ये काय म्हणलेलं आहे आणि सगुणामध्ये मीरा काय सांगतंय अल्दो मीराबाई डीड uh, नॉट अट्रॅक्ट सेक्ट ऑफ द फॉलोअर्स बट शी वॉज व्हेरी पॉप्युलर इन गुजरात अँड राजस्थान तसं इकडं कुठं आसाममध्ये शंकरदेव म्हणलेलं आहे वैष्णव वैष्णवपंताचा प्रभाव करणार जे आहे भगवद्गीता भागवत पुराण आणि संकीर्तन कीर्तनाचा प्रभाव जो आहे नाटक त्यांनी लिहिलेली जी आहे ते हिज मेजर कंपोजिशन इन्क्लूड्स कीर्तन घोष समजा विचारलं कीर्तन घोष इज अ शंकरदेव ऑफ आसाम रिलिजियस हिस्ट्री जे आहेत हे पण आपल्याला सुफींच्याबद्दलचं जे आहे पा हे ऑलरेडी हिस्ट्रीच्या लोकांनी एकदा विचारलं पहा मलफुजत काय आहे मलफुजत इज अ कॉन्व्हर्सेशन ऑफ अ सेंट मलफुजत कॉन्व्हर्सेशन ऑफ सेंट मक्तुबत मक्तुबत इज अ कलेक्शन ऑफ लेटर रिटन बाय सुफी मास्टर आपल्याला असे मॅच द फॉलोईंग असू शकतील बाय मक्तुबत इमाम रब्बानी वेगळ्या लोकांनी नक्षाबंदींनी सरहंदी त्यामुळे मक्तूब लेटर कंपोजिशन्स आहेत मलफुजत कॉन्व्हर्सेशन ऑफ सुफिसिंट्स आहेत ताजकीराज काय पा ताजकीराज काय म्हणलेलं मेमरी आणि अकाउंट ऑफ मेमरी जे आहे ताजकीराज लिटररी इज अ टू मेन्शन अँड टू मेमरायज उल्लेख करणे आणि आठवणे जे आहे दा ताजगिराज मक्तुबत मलफुजत रिमेंबरन्स जे आहे ते अखबार उल अखार अब्दुल हकचं हे ताजकीरत आहे अखबार उल कोण आहे लेखक अब्दुल हक अब्दुल हकचं जे आहे ते देहलवी चौदाशे बार्षाचा मृत्यू आहे त्यामुळं तिन्ही टर्म्स आहेत ताजकिराज काय मक्तुबत काय आणि मलफुजत मलफुजत दहा मार्काला विचारून झालं होतं ऑप्शनलच्या लोकांना जे आहेत तू कन्क्लूड काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये पहा नम्मळवार माणिकेवासघर अंदाळ तामिळनाडूमधले आठशे ते नऊशेमधले जे आहेत अप्पर संबंधर हे सगळे सुरुवातीच्या काळातले पाचशे ते आठशेमधले अलहुजीरवी दातागंज बक्ष आपण बघितले एक हजार त्र्याहत्तर त्यानंतर बसव वचनतेची जी आहे ते ज्ञानेश्वर मुक्ताबाई महाराष्ट्रामध्ये ख्वाजा ख्वाजामुदिन चिस्ती राजस्थानमध्ये बाहुद्दीन झकारी अँड फरीदुद्दीन गंज पंजाब काकेन दिल्ली लालदेड हे काश्मीरचं आहे लालदेडचं विचारलेली चर्चा होती पहा लालदेड असं ट्वेंटी मार्कर विचारला होता ऑप्शनलच्या लोकांना लालदेड हॉस्पिटल आहे पहा लालदेड लालदेड ही महत्त्वाची संत काश्मीरमध्ये लाल शहबाज कलंदरीन सिंध सिंधमध्ये निजामुद्दीन अवलिया दिल्ली रामानंद उत्तर प्रदेश चौकामेळा महाराष्ट्र शराफुद्दीन या ह्या मनेरी बिहारमधला मानेरी पण विचारून झाले पण शहा मानेरी कबीर रयदास सुरदास बाबा गुरु नानक पंजाब वल्लभाचार्य गुजरात पुष्टी मार्गानंतर त्याला म्हणलेलं आहे पहा अब्दुल्ला छत्तरी इन ग्वाल्हेर हे पण विचारलेलं आहे शत्तरी छत्तरीच गुट आहेत ग्वाल्र मोहम्मद आलम इन गुजरात मीर सय्यद मोहम्मद गेसूदाराज आपला गुलबर्गाचा गेसुदाराज त्याच्या पण स्टोरीज आहेत पहा शंकरदेव आसाम तुकोबा तुकाराम इन महाराष्ट्र चैतन्य बेंगॉल मीराबाई राजस्थान शेख अब्दुल गंगोई मलिक मोहम्मद जायसी तुलसी उत्तर प्रदेश आणि शेख अहमद सरहिंदी हरियाणामध्ये हरियाणा मिरमिया मिया मीरची मिर पण खूपच चर्चा आहे पंजाबामध्ये सोळाशे सतराशे ही साधारणतः त्यांनी टाईमलाईन दिलेली आपल्याला पाहता येतात आणि दरगाब शेख झकारिया मुलतानमधला इथं दिलेला जो आहे पांढर व्हाईट मार्बल सगळीकडे वर वापरलेलं आहे इथं साधारणतः हा चॅप्टर सांगतो मला प्रीच्या दृष्टीनं जसं तुम्हाला याच्यातनंच विचारलं कल्याण मंडप साधं विचारतील काय दारगाब शेख बाहुउद्दीन ज्या कार्या कुठं आहे व्हाईट मार्बलवर वापरलेले डोम आहे आणि खाली मुलतानमध्ये आत्ताच्या पाकिस्तानमध्ये किंवा रिचर्ड रिटनचं पुस्तक आहे ह्याचा अभ्यासक जे आहे डेव्हिड लॉरेन्झ लॉरेन्सनचं पुस्तक आहे त्यानंतर जॉन हॉलेचं थ्री भक्ती पोएस वैस, व्हॉइसेस दोन हजार पाचमध्ये आलेलं कोणकोणते लोकं जे आहेत ते व्हिवर्स चार्लट वॉरविलचं कबीरावरचं पुस्तक जे आहे इफ यू आर इंटरेस्ट इन रिडिंग असंही त्यांनी दिलेलं आहे ही दुसऱ्या चॅप्टरची आपल्या यांच्या थीम्समधल्या दुसरा जे थीम आहे त्याची चर्चा आपले पूर्ण झाले आता इम्पेरियल कॅपिटल विजयनगर फोर्टीन टू सेवन्टीन सेंचुरी एका याच्यावर त्यांनी अख्खा एक, एक थीम केलेली आहे त्याची आपण विस्ताराने चर्चा आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये घेऊया आपण की काय काय आर्ग्युमेंट पण सुफी हे महत्त्वाचे आहे दरवेळेला सुफींच्यावर एखादा प्रश्न आहेच आहे त्यामुळं सुफी बघून ठेवायला पाहिजे टर्म्स जे आहेत मलफुजासारखे समजा टर्म आहे तर ती पाहायला पाहिजे विजयनगरबद्दल आपण आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये पुढच्या याच्यामध्ये चर्चा करूया